नमस्कार, मी प्रज्ञा करजवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। बातम्या पाहूयात आता सविस्तरित्या। कोरोना संदर्भात राज्य सरकारची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीत मास्कची सक्ती असणार का ही हा निर्णय होणार आहे। तर कोरोना संदर्भात राज्य सरकारची आज बैठक होणार आहे। तर महाराष्ट्रात मास्कची पुन्हा सक्ती करायची की नाही हा निर्णय बैठकीत होणार आहे। कोरोना कृती दल पुन्हा स्थापन करण्याचा सरकारचा निर्णय आहे। कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्याची केंद्राने राज्यांना सूचना दिल्या। तर चीनसह अन्य देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या। केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्यात। कोरोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नसला तरी निर्बंध लागू करायचे का, मुखपट्टीची पुन्हा सक्ती करायची की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेऊ अशी माहिती आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली। कोरोना कृती दल पुन्हा स्थापन करण्याचा निर्णयही सरकारने घेतलाय। ज्या पद्धतीनं मीडियामध्ये चित्र दिसलं त्याच्यामुळं केंद्रानं त्याची गंभीर दखल घेतली आणि स्टेटला सांगितलं की याच्याबद्दल तुम्ही सजग राहा आणि जे काय एक सोशल मीडियावरती किंवा कुठल्या न्यूजमध्ये दाखवत असेल की महाराष्ट्रामध्ये असा कोविडचा पेशंट काही सापडले नवीन व्हेरियंटचे, तर आतापर्यंत तसं आमच्या ऑफिशियली रेकॉर्डवरती कुठेही महाराष्ट्रामध्ये असा पेशंट सापडलेला नाही आहे। आपलं तरी 95%च्या पुढे आपल्या डोसेस पूर्ण झालेले आहेत, इम्युनिटी पॉवर आपली चांगली वाढलेली आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की अशा पद्धतीच्या काही न्यूज आल्या वगैरे तर आपल्याला घाबरून जायचं अजिबात कारण नाहीये की प्रशासन शासन सतर्क आहे ह्याच्यामध्ये निर्णय घेण्यासाठी आणि आपली यंत्रणा पूर्ण तयार आहे।